नमस्कार, पुणेरी आवाज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की आपण प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी करणाऱ्या व्यक्तींशी भेटत असतो, आता ही हिरोईन जरी असली पण हिला म्हणूयात आपण मराठीतली विद्या बालन आपल्या मराठी इंडस्ट्रीला सापडली. कारण ऋतूच्या बागवे स्क्रिप्ट चूज करताना किंवा चित्रपट चूज करताना सामाजिक संदेश कसा जाईल आणि ज्या कुप्रथा आहे याच्यावरती भाष्य करणारा आता तिचा 15 तारखेला चित्रपट येतोय आणि तो चित्रपट आहे सोन्या. त्याविषयी आपण तिच्याशी जाणून घेणार. ऋतूजा, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. आणि काय सांगशील, काय रोल आहे हा नेमका? शुभ्रा नायिकेचं नाव आहे आणि ही नायिका एका कुप्रथेविरुद्ध लढते आणि ती कुप्रथा म्हणजे कौमार्य चाचणी. कौमार्य चाचणी अजूनही काही गावात घेतली जाते ह्याचाच मला धक्का बसला आणि मग वाटलं की आपण अवेअरच नाही हो की आजूबाजूच्या स्त्रियांबरोबर काय घडतं, त्यांच्यासोबत काय घडतंय. तर मला असं वाटलं की ही संधी आहे एक माणूस म्हणून काहीतरी अवेअरनेस करण्याची आणि ऍक्टर म्हणून मला याच्यात भारूड फॉर्म परफॉर्म करता येणार होता. त्यामुळे काही सीन्स पण खूप कमाल होते, भारूड फॉर्म पण होता, त्यामुळे मला ऍक्टर म्हणून पण काम करावं असं वाटलं. त्यामुळे असं दुहेरी माझं जे माणूस आणि ऍक्टर दोघांनाही समाधानकारक असं कॉन्टेंट त्याच्यात होता. ऋतूजा, चित्रपट जसं तू करते आणि सिरियल्स केल्या, टीव्हीवरनं तू मोठ्या पडद्यावर आली, लंडन मिसळ असेल, आता येणारा सोंग्या असेल, सगळ्या चित्रपटामध्ये तुझी एक खासियत दिसते की नायक तूच आहेस. या संदर्भात काय सांगशील तू, म्हणजे ठरवलंय असंच करायचंय? मी अनन्या नावाचं नाटक केलं होतं, त्यातही मी नायक होते असं म्हणायला हरकत नाही. कारण ती अनन्याची गोष्ट होती आणि अपघातात हात जातात आणि ती कसे सगळं तिचं आयुष्य पायाने पुन्हा एकदा उभं करते आणि खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर होता आणि ते इतकं गाजलं नाटक की मला असं वाटतं लोकांचा माझ्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला आणि त्यांना असं वाटतं की ही पेलू शकते. हिला जर एखादा तगडा रोल दिला तर ही पेलण्याची हिच्यात ताकद आहे असं मला वाटतं. त्यामुळे स्वतःहूनच छान छान ऑफर्स येतात आणि त्यातलं काय निवडायचं तेवढं तर आता आपल्याला माहिती असतं की आपण कशात भारी काम करू शकतो. त्यामुळे स्ट्रॉंग कॅरेक्टर्स आवडतात. ऋतुजा, प्रत्येक नायिकेला किंवा कलाकाराला वाटतं की मी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या उंचीपर्यंत, असं काय रोल जो करायचा आहे तुला? मला सगळं करायचं. मला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, मारामारी, सात्विक, सोशिक, स्ट्रॉंग आणि सगळे नवरस करायचे. असं काहीच नाही ते मला मी केलं नाही किंवा ट्राय नाही केलं असं काहीच नाही. सो आय होप मला जसजसं वय वाढत जाईल आणि ओदा वाढत जाईल तशा आणखीन छान छान भूमिका माझ्या वाट्याला येतील. नक्कीच तुझ्या वाट्याला येणारच आहे. घरच्यांचा कसा सपोर्ट मिळतोय? कारण ज्या क्षेत्रात तू आहे खूप स्ट्रगल करायला लागतं, सहज मोठ्या पडद्यावर पोहोचता येते, त्या बाबतीत थोडस सांगशील? माझ्या आईला अभिनेत्री व्हायचं होतं, तिला सपोर्ट नाही मिळाला, ती झाली नाही, त्यामुळे तिला त्याची किंमत माहितीये सपोर्ट असण्याची. त्यामुळे तिने मला थ्रू आउट, मी एकांकिका स्पर्धा जेव्हापासून करते ती माझ्या पाठीशी उभे, मग रात्री 2-3 वाजता तालमी सुटलं तर ती घ्यायला यायची, कधी कटकट नाही केली, अभ्यास कर कटकट, तिने एकच सांगितलं पास हो, वेळेत अभ्यास कर आणि बाकी तू एकांकिका स्पर्धा कर, बिंदास जग तुला हवं तसं. आणि तो विश्वास तिने माझ्यावर टाकला, त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा मी गैरफायदा कधीच नाही घेतला. ती जबाबदारी ठेवली डोक्यात कायम आणि तसं वागले, त्यामुळे आज रिझल्ट आहे. आणि ह्या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर किंवा हातर येऊ घातलेला आहे, पुढे काय, पुढे काय करायचं ठरवलं काय? मी एक वेब सिरीज केली आहे कंपास नावाची आणि त्यात पुन्हा एकदा वेगळ्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक चित्रपट केलाय, त्यातही एक युनिक कॅरेक्टर आहे जे आधी मी नाही केलंय. मी तेच होते, मला ना लेंथ महत्वाची नसते कुठल्याही प्रोडक्ट मध्ये, मला कॅरेक्टर वेगळं लागतं, काहीतरी आधीपेक्षा वेगळं. सो मला जोपर्यंत माझा आपला ऍक्टर सुखावत नाही ना तोपर्यंत मला असं वाटत नाही की मी काहीतरी केलं. सो आय होप ते पुढच्याही येणाऱ्या भूमिका छान होतील आणि आणखीन छान छान भूमिका येतील. नक्की करा. ऋतुजा हरहुन्नरी ही अशी नायिका आहे आणि बऱ्याच गोष्टी ते आपल्या करिअरमध्ये करायचं त्याचा विचार आहे. ओटीटी वरती येते, मोठ्या पडद्यावर येते, या सगळ्यांसाठी आमच्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू तू आमच्याशी संवाद साधला. थँक्यू. थँक्यू.